शहराची अवस्था कशी आहे हे त्या शहराच्या रस्त्याच्या स्थितीवरून लगेच पडताळता येतं. डोंबिवलीत प्रवेश केल्यावर पहिल्या प्रथम तुमचं स्वागत करतो मानपाडा रोड, आणि हाच मानपाडा रोड संपूर्ण डोंबिवलीच्या दुरवस्थेची कहाणी सांगून जातो. शहरातला हा मुख्य रस्ता, पण अनधिकृत बांधकामांच्या विळख्यात अडकल्यामुळे हा रस्ता अजूनही अरुंदच. सकाळ संध्याकाळ वाहनांच्या लांबच लांब रांगा. खरं म्हणजे डोंबिवली स्टेशनच्या बाजीप्रभू चौकापासून शिवाजी उद्योग नगरापर्यंत 21 मीटर रुंदी करण्याचा विषय मार्गीही लागला होता, पण अनधिकृत इमारतीत राहणाऱ्या मुठभर लोकांचा रोष कोण ओढवून घेणार हा विचार करत लाखो डोंबिवलीकरांना कल्याण डोंबिवली महापालिकेतल्या 107 नगरसेवकांनी रोज ट्रॅफिकच्या नरकात झोकून दिलं. तर या मुद्द्यावरून शिवसेना भाजपमध्ये आता जुंपली आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये बऱ्याच गोष्टी करण्यासारख्या होत्या, परंतु आमची संख्या जी आहे नगरसेवकांची अत्यंत कमी असल्यामुळे बऱ्याच गोष्टी करताना शिवसेनेकडून अडसर नेहमी येण्याची प्रक्रिया बऱ्याच वेळेला झाली, आणि त्यामुळे शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून जे जे विषय यायचे त्या त्या वेळेला शिवसेना अडसर करायची. मानपाडा रोडच्या रुंदीकरणाचं जे काम आहे ते रामनाथ सोनावणे आयुक्त असताना त्यांच्या काळामध्ये रुंदीकरणाचा प्रस्ताव आला, पण रामनाथ सोनावणे कुठेतरी त्या रुंदीकरणाच्या विषयामध्ये कमी पडले. तिथले मनसेचे नगरसेवक असलेले सुदेश चुडणाई आणि त्यावेळेच्या मनसेचे नगरसेवक असलेले सारिका चव्हाण यांनी त्या रुंदीकरणाला विरोध केला. तिथे लोकांचा विरोध आहे असं सांगून ते रुंदीकरणाचं काम तिथे थांबवलं. पण रोज हा त्रास ही कटकट सहन करणाऱ्या डोंबिवलीकरांना कोणीच वाली नाही. याच्या अगोदर तर रस्ते एकदम खराबच आहेत, आमच्या तिथला तर रस्ता लय खराब आहे. आता इलेक्शन आहे म्हणून रस्ता चांगला झालेलाच आहे ना. नेहमी ट्रॉफिक तर नेहमी समस्या लय असते, नेहमी समस्या आहे ट्रॉफिकची. रोडवर एवढे खड्डे व्हायचे, गाडी येताना जाताना तिकडे ह्या साईडला गाडी अशी उलटी व्हायची, म्हणजे असं वाकडं जायचं, म्हणजे लहान मुलांना घेऊन जाताना येताना एवढा प्रॉब्लेम व्हायचा. आणि आता रोड आता 2 दिवसात दिसतंय की आता रोड व्यवस्थित झालाय, म्हणजे इलेक्शन येतात त्याच्यामुळे. मला एवढंच म्हणायचं आहे की प्लीज जनताचं ऐकून घ्या आणि त्यांचे जेवढे कष्ट आहेत ते दूर करायचा प्रयत्न करा. गेली 20 वर्ष महापालिकेत युतीची सत्ता आहे, पण सत्ताधारी आणि विरोधक कोणालाही डोंबिवलीकरांचा हा संताप ऐकू आलेला नाही. त्यामुळे यावेळीही कोणाचीही सत्ता येऊ डोंबिवलीकरांच्या हालाखीच्या परिस्थितीत काही फरक पडेल याची शक्यता नाहीच. अजित मांढरे, झी मीडिया, डोंबिवली. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.